नामदेव जाधव हा माणूस स्वतःला प्राध्यापक समजतो, हा माणूस प्राध्यापक नाही, तो विखरवलेला एका शाळेवर शिक्षक होता, तिथं काहीतरी उद्योग केले, त्याला हाकलून दिला. जे वंशज आहेत त्यांनी काल आमदार रोहितदादा पवार यांना एक पत्र दिलेलं आहे, ते सोशल मीडियात आम्ही टाकलेलं आहे. त्या पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट म्हणलेलं आहे की नामदेव जाधव हा आमच्या कुठल्याही वंशावळीत नाही, आमच्या भावकीतला नाही. नामदेव जाधव मात्र इकडे सोशल मीडियामध्ये स्टंटगिरी करून पवार साहेबांच्यावर टीका करून एक स्वतःला प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतोय. मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने सध्या काही रील स्टार, काही युट्यूबर नामदेव जाधव सारखे तोतेगिरी करणारी माणसं माननीय ज्येष्ठ नेते पवार साहेबांच्यावर काहीतरी टीकात्मक करत आहेत, काहीतरी खोटेनाटे आरोप करत आहेत, त्यांची बदनामी करण्याच्या हेतूने भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून सहकार्यातनं हे लोक सोडलेले आहेत. नामदेव जाधव हा माणूस स्वतःला प्राध्यापक समजतो, हा माणूस प्राध्यापक नाही, तो विखरवलेला एका शाळेवर शिक्षक होता, तिथं काहीतरी उद्योग केले, त्याला हाकलून दिला. हाच माणूस म्हणतो, सातत्याने सांगतो की मी लेखक आहे आणि राजमाता जिजाऊंचा थेट 14वा वंशज आहे असं सांगतो सातत्याने सगळीकडे. आणि तशा पद्धतीचा एक समाजामध्ये स्वतःची एक वेगळी प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय. वास्तविक हा माणूस तोतय आहे. राजमाता जिजाऊ यांचं जे घराणं आहे माहेरचं, ते सिंदखेड राजाचे, तिथल्या सगळ्या मंडळींनी जे वंशज आहेत त्यांनी काल आमदार रोहितदादा पवार यांना एक पत्र दिलेलं आहे, ते सोशल मीडियात आम्ही टाकलेलं आहे. त्या पत्रामध्ये त्यांनी स्पष्ट म्हणलेलं आहे की नामदेव जाधव हा आमच्या कुठल्याही वंशावळीत नाही, आमच्या भावकीतला नाही, या माणसाला आम्ही ओळखत नाही, याचा आमच्या जाधवराव घराण्याशी काही एक संबंध नाही, याची चौकशी करून त्याच्यावर रितसर कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केलेली आहे. आणि नामदेव जाधव मात्र इकडे सोशल मीडियामध्ये स्टंटगिरी करून पवार साहेबांच्यावर टीका करून एक स्वतःला प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न करतोय. याचा आणि मराठा आरक्षणाचा काही संबंध नाही, त्याचा काही अभ्यास पण नाही. आणि 1994 जी आर बद्दल तो जो काही आरोप करतोय ते दादांत खोटे आहेत. 1994 जो जी आर 23 मार्च 94 जी आर आहे, या जी आर मध्ये कुणबी जातचा उल्लेख असल्यामुळे उलट आता मनोज जरांगे पाटलांची मागणी पुढे आलेली आहे. जर 94 जी आर मध्ये कुणबी जात नसती तर त्या आरोपात काहीतरी तथ्य होतं, परंतु कुणबी माळी तेली अशा विविध 272 जाती मंडळ आयोगाने ज्या सिलेक्ट केल्या होत्या, त्याच्यात नंतर राज्य मागासवर्ग आयोगाने 92 साली सुप्रीम कोर्टाचा जो निकाल आला इंदिरा साहनी खटल्यामध्ये, त्या अनुषंगाने 346 जाती झाल्या, ज्याच्यामध्ये कुणबी जातीचा उल्लेख आहे. आणि अनेक वर्ष कुणबी जातीचं लोकांना आरक्षण मिळतंय, 2004 सालापासून मिळतंय. जर त्या 94 जी आर मध्ये कुणबी जातीचा उल्लेख नसता तर आज मनोज जरांगे पाटलांची जी काही मागणी आहे की कुणबी प्रमाणपत्र सरसकट सर्व मराठ्यांना द्यावं, ती मागणीच पुढे येऊ शकली नसती. म्हणून 94 जी आर उलट कुणबीच्या अनुषंगाने फार महत्वाचा ठरलेला आहे. त्याच्यावर अपप्रचार जो काय चाललाय त्याच्याबद्दल आम्ही नामदेव जाधव बद्दल जे काही त्याला मराठा आणि ओबीसी मध्ये तेढ निर्माण करायचे आहेत, मराठा आणि ओबीसी एकमेकाचे शत्रू आहेत अशा पद्धतीने तो भासवतोय आणि या दोन्ही जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय, चिथावणीकोर भाष्य करतोय. म्हणून लोणीकन पोलीस स्टेशनला आम्ही 3 दिवसापूर्वी 5-6 पानांची लेखी तक्रार पुराव्यासह दिलेली आहे. गृह खात्याने त्याची दखल घ्यावी आणि संबंधित या तोतेगिरी करणाऱ्या माणसावर, चिथावणीखोर भाष्य करणाऱ्या माणसावर, प्रतिमा पवार साहेबांची मलिन करणाऱ्या माणसावर ताबडतोब गुन्हा दाखल करावा अशी आमची मागणी आहे.